भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी रोजी अकोल्यातील गांधी जवाहर बागेत सुतकताई यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या यज्ञाद्वारे भारतीय नागरिकांना आपले स्वतंत्र अबाधित राखण्याचा संदेश देण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात अकोला जिल्ह्यातील सर्वोदयी कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामध्ये वाडेगाव, हिवरखेड, दहीहंडा, राष्ट्रीय शाळा उमरी ही या चळवळीची केंद्र होती. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसेच भारतीय नागरिकांना आपले स्वतंत्र अबाधित राखण्याचा संदेश देण्याच्या उद्देशाने अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाने हा सुतकताई यज्ञ आयोजन केल्याची माहिती प्राचार्य बबनराव कानकिरड यांनी दिली. यावेळी अकोला जिल्ह्यातील सर्वोदयी कार्यकर्त्यासह शालेय महाविद्यालय विद्यार्थी या सुतकताई यज्ञात सहभागी झाले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा होत आहे. अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाच्या वतीने आज आपल्या स्थानिक गांधी जवाहर बागेत सुतकता यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. या यज्ञामध्ये स्थानिक नागरिकांसह शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, स्त्री पुरुष, सुजाण नागरिक, गांधी विचारांचे कार्यकर्ते, सर्वोदयी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. दिवसभर सुतयज्ञ करून भारतीय नागरिकांना आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा संदेश या निमित्तानं देण्याचा संकल्प अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाने केलेला आहे. या यज्ञाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपले स्वातंत्र्य अबाधित राहो अशा सर्व नागरिकांना आम्ही या निमित्ताने संदेश देत आहोत. जय हिंद, जय भारत.